नमस्कार मित्रांनो, मी आहे आरके आणि तुम्ही पाहू शकता आजचं मार्केट ज्या लेवल्स दिले होते आपल्या पाहू शकता टोटल साइडवेज सस्टेन करत आहे मित्रांनो मार्केट। जिथे गॅप अप ओपनिंग सांगितली होती तर तशाच पद्धतीने 80 पॉइंटचं गॅप अप ओपनिंग झालं आणि दिवसभर त्याच लेवलवरती सस्टेन करायचा प्रयत्न केला मित्रांनो। एक कॉल देखील दिला होता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहू शकता इकडे। सो खूप चांगल्या पद्धतीने तो चाललेला आहे, हायर याचा रेजिस्टन्स त्याने खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा दिला होता। त्याच्यानंतर कंटिन्युअसली साइडवेज मार्केट गेलं आणि त्याच्यानंतर कुठली पोझिशनसुद्धा ॲड केलेली नाही मित्रांनो। पाहू शकतो सकाळी सकाळी ते 9:30 कॉल अपलोड केला होता, अशा पद्धतीने चांगला प्रॉफिटसुद्धा बुक झालेला आहे मित्रांनो त्यावरती। आणि तसंच फाईन निफ्टीचं बघूयात, उद्या एक्सपायरी आहे फाईन निफ्टीची। निफ्टीने एका 19,500 लेवलवरनं रिजेक्शन घेतला, छोटासा डाऊन साईडला फॉल बघायला मिळाला आपल्याला। उद्या जर गॅप अप ओपनिंग झाली वरच्या साईडला तरच अपसाईडच्या लेवल, नाही तर तिथून कंटिन्युअसली परत एकदा फॉल साईडची मोमेंट येऊ शकते फाईन निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये बघूया कसा होता आजचा दिवस बँक निफ्टीचा। तर सेमच कंडिशन जसं फाईन निफ्टी आणि बँक निफ्टीने लेवल सस्टेन केल्या, खूप चांगल्या पद्धतीने बँक निफ्टीने लेवल सस्टेन केल्या, बट एंड ऑफ द डे फॉलच बघायला मिळाला। हायर आहे 44,256 रेजिस्टन्स दिला त्याने, तिथे टच करून फॉलच बघायला मिळाला मित्रांनो। एक साईडवेजचा झोन तयार झाला होता, खालचा सपोर्ट झाला होता 44,000 वरचा, 44,250 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झाला होता। सो अशा पद्धतीने हा पूर्ण व्ह्यू होता आपला। सो एका पर्टिक्युलर लेवलमध्ये खूप साईडवेज सस्टेन केलं, एंड ऑफ द डे फॉल मिळाला। तर जास्त वेळ न घालवता करूया स्टडी आता कशा पद्धतीने असू शकतात उद्याच्या लेवल्स। तर मित्रांनो इथे वर्ल्ड मार्केटचे फ्युचर बघत आहोत मी आता जरा। तर डाऊजॉनचं सध्या देखील 20 पॉईंट मायनसमध्ये, 20-30 पॉईंट म्हणजे एकदम इक्वलमध्ये आहे असं म्हणू शकतो। साईडवेज वर अपसाईडचाच व्ह्यू अजून देखील दिसून येत आहे वर्ल्ड मार्केटच्या फ्युचरनुसार। निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईज 18,700 येऊन थांबलेली आहे, पी सी आर रेशो झाला 0.3 अशा पद्धतीने। आज मार्केट डीपवर डीप 600 लेवलला क्लोज झालं आणि जे काही स्ट्राईक प्राईज आहे आलेली आहे 18,700 आलेले आहे। सो थोडेसे गॅप अपचे चान्सेस उद्या देखील, बट हायरचा रेजिस्टन्स हाच बनू शकतो 18,700, इथून परत एकदा फॉलच देण्याचे चान्सेस। डाऊन साईडला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट आहे 18,600, त्या लेवलच आता सस्टेन केलं, ती लेवल एकदा ब्रेक झाली तर परत एकदा मार्केट येऊ शकतं 18,500 लेवलवरती मित्रांनो। ते देखील लाईव्ह अपडेट देतच जाईल मी कशा पद्धतीने असू शकतं मार्केट। उद्या तरीही माझा पूर्ण व्ह्यू अपसाईडचा बनलेला आहे तसा। इथे पाहू शकतो 44,300 पी सी आर रेशो तर झाला 0.29, बँक निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईज येऊन थांबलेली आहे, थोडेसे गॅप अपचे चान्सेस। डाऊन साईडला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट असणार आहे मित्रांनो, इथे पाहू शकतो 44,000। सो मार्केट आता तिथंच सस्टेन करत आहे। सो एक नक्कीच उद्यासाठी थोडासा गॅप अपचे चान्सेस आहेत, 44,300 लेवल तयार झालेली आहे मित्रांनो। बँक निफ्टीमध्ये सुद्धा पॉझिटिव्हच व्ह्यू दिसत आहे सध्या तरी। फाईन निफ्टीची उद्या एक्सपायरी असणार आहे, सो थोडेसे गॅप अपचे चान्सेस 19,600 रेंजला। सो तिथेच हायर हायचा रेजिस्टन्स बनला, सो या दोन झोनमध्येच सस्टेन करायचा प्रयत्न करेल मित्रांनो मार्केट। तशाच पद्धतीने एक फाईन निफ्टीची मी स्ट्रॅटर्जी देखील लावून दिलेली आहे, ज्याचं नाव आहे कॉल स्प्रेड स्ट्रॅटर्जी। अशा पद्धतीने हे खूप चांगल्या पद्धतीने लावली, एक ग्राफ देखील निघून आला आपल्याला याच्यामध्ये बघू शकतो। मॅक्स टू मॅक्स लॉस असू शकतो मित्रांनो 950 रुपये, 1,000 रुपये आणि प्रॉफिट असणार आहे 3,000 1:3 रेशो इथे पकडलेला आहे आपण। मॅक्स टू मॅक्स इन्व्हेस्टमेंट 35,000-40,000 आहे मित्रांनो। सो अशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजीसुद्धा शिकवल्या जातील तुम्हाला क्लासेसमध्ये। क्लासेसचे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो, तिथनं तुम्ही जॉईन करू शकता। बघूयात डेली विकली व्ह्यू। वीकली टाइम फ्रेममध्ये बघू शकता फाईन निफ्टीमध्ये कप विथ हँडलचा असा पॅटर्न दिसत आहे, एक्झॅक्टली त्या ब्रेक आऊटच्या रेंजला येऊन थांबलेला आहे मार्केट। आजच मिळेल असं वाटत होतं मला की तो वरच्या साईडला खूप शार्पली ब्रेक करेल वरच्या साईडला, बट असं झालं नाही मित्रांनो, इथेच येऊन थांबलं। सो इथून एक रिजेक्शन पण येऊ शकतं परत एकदा खाली, किंवा चांगला बाउन्स घेतला तर खूप चांगले टार्गेटसुद्धा असतील वरच्या साईडचे आपले। निफ्टीमध्ये बघूयात डेली विकली व्ह्यू काय सांगतो आपला। जरा लेवल्स मी हे जाणून बुजून कमी केल्यात थोड्याशा आणि खूप स्ट्रॉंगली सस्टेन करतायत म्हणून त्या लेवल्स मी द्यायचा प्रयत्न करतो आहे। सो हे डिलीटच करतो डाऊन साईडच्या लेवल्स। आता टोटल अपसाईडला व्ह्यू वाटत आहे हायरचा रेजिस्टन्स असणार आहे 18,888 बस या लेवलपर्यंत एकदा टच करेल असं वाटत होतं, बट जसं दाखवत आहे मित्रांनो डबल टॉप देखील झालेला आहे। इथं पाहू शकता
एक वेळा टॉप झाला आणि हा दुसरा वेळा टॉप, सो परत एकदा डाऊन फॉलची रॅली सुद्धा बघायला मिळेल आपल्याला. बट तसे काय अजून तरी देखील काय असे संकेत मिळाले नाही की डाऊन साईडला फॉल होऊ शकतं मार्केट. सो अजूनही खूप चांगल्या पद्धतीने लेवलवरती सपोर्ट घेत आहे, सस्टेन करत आहे मार्केट, तर उद्याच्या मार्केटचे अपसाईडलाच असण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. अपसाईडला काय रेजिस्टंट लेवल 18,888 हे डेली विकली व्ह्यूमध्ये होतं आपलं. बँक निफ्टीचं बघूयात काय. बँक निफ्टी एकदम परफेक्ट लेवलला आलेली आहे, लेवलच्या वरच्या साईडलाच आहे असं म्हणू शकतो. बघूया तिथं विकली व्ह्यूमध्ये. सो खूप चांगल्या पद्धतीने वरच्या साईडला सस्टेन करते 44,000 लेवल. जर ती एकदा क्रॉस झाली चांगल्या पद्धतीने 44,545,000 मार्केटचा व्ह्यू असू शकतो. अपसाईडलाच खूप चांगल्या पद्धतीने जाईल. इथे पाहूया डेली विकली व्ह्यूचा डेली व्ह्यू, तो खूप स्ट्रॉंग पद्धतीने सपोर्ट असणार आहे फाईन निफ्टीमध्ये उद्याचा, जे काही 19,300 वरच्या साईडचे रेजिस्टंट लेवल आहे मित्रांनो. 600 रेजिस्टंट लेवल असू शकते मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे बघूयात आपण बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स असतील, कशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टंट असतील. सो खूप स्ट्रॉंग अशा पद्धतीच्या 44,000 सपोर्टिव्ह लेवल्स आहेत. बघू शकतो इथं 44,100 क्लोजिंग झाली, तर 44,000 ब्रेक नाही केला तर एक शार्प बाउन्स बॅक येईल. परत एकदा 44,500 मार्केटचा हाय देण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. सो खूप चांगल्या पद्धतीने लेवल आणि 44 एकदा ब्रेक केले तर मग थोडासा खालच्या साईडचा व्ह्यू आहे आपला, तो एक बघूयात आपण काय लेवल असू शकते. तर ती लेवल आहे 43,600 लेवल आहे मित्रांनो. एवढं फॉल तर नाही देणार बट खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन करत आहे. निफ्टी बँक निफ्टीचे हे हवर्सली व्ह्यू होते. सो मी काय जास्त काही चेंजेस करत नाही आहेत लेवलमध्ये, ॲज इट इजच लेवल ठेवतो उद्याच्या देखील, कारण मला एक पॉझिटिव्हली रिस्पॉन्स वाटतो आहे वर्ल्ड मार्केटकडून की नक्कीच मार्केट अप साईडला अप मुवमेंट देईल, एक वेळा ब्रेकआउट तर नक्कीच देईल. कारण खूप वेळा रिटेस्ट केला त्याने, खूप वेळा या लेवलवरनं रिजेक्शन घेतलेलं आहे मार्केटनी. उद्याही रिजेक्शन झालं तर रिजेक्शनच्या लेवलला जाऊ, आपलं काय मार्केट ज्या डायरेक्शनने एंट्री करतं त्या डायरेक्शनने आपण पण एंट्री करू शकतो. सो लेवल मी चेंज करत नाही मित्रांनो, लेवल्स ह्याच दिल्यात आणि व्हॉट्सअप ग्रुपला अपडेट कॉल्स वगैरे देतच जातो. डाऊन साईडला पुट साईडची जरी मुवमेंट असली तरी ती कॉलसुद्धा मी प्रोव्हाइड करत जाईल तुम्हाला. खूप स्ट्रॉंगली सपोर्टिव्ह लेवल आहे 44,050 ते एकदा जर ब्रेक झाली डाऊन साईडला तर डाऊन साईडला फॉल येऊ शकतो 43,820 तिथून फॉल आला, कारण हे साईडवेजचे झोन आहेत तर इथे सस्टेन नक्कीच करेल तर खाली पडलं तर. बट वर गेला तर खूप चांगल्या स्पीडने वर जाईल. हायरचा रेजिस्टन्स 44,680 असू शकतं आपल्याला. खूप मोठे रेजिस्टन्स दिलेत 500-400 बट ते सहज अचीव होतील मित्रांनो जसं मार्केटमध्ये मुवमेंट. इंडिया विक्स पण आज खूपच स्लो होता 11 खालीच, त्याच्यामुळे आलेलं नाही. हे बँक निफ्टीमधल्या लेवल्स आहेत उद्यासाठीच्या. फाईन निफ्टीच्या बघूयात काय लेवल्स आहेत आपल्या. फाईन निफ्टीमध्ये पण खूप स्ट्रॉंग अशा पद्धतीच्या लेवल्स तयार झालेल्या आहेत मित्रांनो. पाहू शकतो 19,500 लेवलवरनं एक रिजेक्शन बघायला मिळालं आपल्याला डाऊन साईडला. सो उद्याची काय लेवल आहे, तर आजसारखंच मी काही लेवल जास्त चेंजेस करणार नाही आहे, सेमच लेवल आहे. थोडासा डाऊन साईडचा व्ह्यू तर नाहीच आहे माझा, टोटल अपसाईडचाच व्ह्यू आहे. सो याच लेवल जे काही आजच्या आहेत थोड्याशा वरच्या साईडचा कमी करतो कारण एक्सपायरी आहे, उद्याच्या उद्याच एवढं जाण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहे. सो अपसाईडला अशा पद्धतीने मार्केटची रॅली असू शकते मित्रांनो. हायरचा रेजिस्टन्स असणार आहे 19,500-600 हा फायनल रेजिस्टन्स. डाऊन साईडला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट आहे 19,500 म्हणजे 100 मुवमेंट जास्तीत जास्त मला वाटत आहे उद्याची फाईन निफ्टीमध्ये. किंवा गेला स्पीडली तर खूप चांगल्या पद्धतीने अपसुद्धा जाईल बट एवढे चान्सेस नाही आहेत मित्रांनो. येस, सो अशा पद्धतीने आपला फाईन निफ्टीमध्ये सुद्धा व्ह्यू असू शकतो. निफ्टीमधला बघूयात काय रेजिस्टन्स सपोर्ट. एक्झॅक्टली आपला जो झोन आहे सपोर्टिव्ह झोन, त्या झोनमध्येच मार्केट अडकलेलं आहे पाहू शकतो इकडे. सो याच्यामध्ये पण काही वेगळ्या लेवल्स देणार नाही आहे मित्रांनो, ज्या लेवल्स ॲज इट इजच कॉपी पेस्ट करतो आहे मी इकडे. कारण कसं आहे, उगाचच लेवल्स देणार बट त्या लेवलला मार्केटच जाणार नाही आहे, रिटेस्टच करणार नाही. सो उपयोग नाही आहे मित्रांनो त्याचा. सो त्याच्यामुळे मी ह्या लेवल्स कंटिन्युअसली साईडवेजमध्येच देण्याचा प्रयत्न करतो आहे. टोटल अपसाईडचाच व्ह्यू आहे 18,500 खूप स्ट्रॉंगली सपोर्ट बनणार आहे. हे तोडण्याचे चान्सेस थोडेसे रिअर केसमध्ये आहेत मित्रांनो, तोडण्याचे चान्सेस थोडे कमीच आहेत. सो एक शार्पली बाउन्स बॅक होऊन मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस किंवा गॅप अपसुद्धा देऊ शकतं खूप चांगल्या पद्धतीने. आजच्या जे काही वर्ल्ड मार्केटचे जे डाऊजनचं फ्युचर वगैरे आहे, सो त्याच्यावरती डिपेंड आपले एंट्रीज असणार आहे. उद्या जर 640 वर वगैरे ओपनिंग झाली तर खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन करून बाउन्स घेईल. हायरचा रेजिस्टन्स आहे आपला, हे पूर्ण वीकचं आहे 18,800
बट उद्याच्यासाठी तरी मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत 740 पर्यंत वगैरे एक हाय देण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो. सो थोड्याशा निफ्टीमधल्या लेवल्स मी कमी करायचा प्रयत्न केला मित्रांनो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, क्लासेससुद्धा जॉईन करू शकता, आपले लाईव्ह मार्केटसुद्धा जॉईन करू शकता 9 ते 11 वाजेपर्यंत. सो दोन दिवस थोडंसं टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळे स्टॉप केलेलं आहे, बट कंटिन्यूली आपला लाईव्ह सेशनसुद्धा चालू असणार आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.